गीता महात्म्य। जो मनुष्य शुद्ध चित्त होऊन प्रेमपूर्वक या पवित्र गीता शास्त्राचा पाठ करेन, भय शोक यापासून दूर होऊन विष्णू धामाला प्राप्त करेन। ज्याप्रमाणे आपण म्हणतो, जलस्नान केल्याने मनुष्याच्या शरीराचा मल नाश होतो, परंतु गीता ज्ञान रूपी जलाने एकदा जरी स्नान केले तरी संसार रूपी मलाचा नाश अवश्य होतो। तेव्हा भगवत गीता ही साक्षात कमलनाभ भगवान विष्णूंच्या मुख कमलामधून निर्माण झालेली आहे, त्यामुळे गीतेचे गान अवश्य करावे। भगवद्गीता ही महाभारताचा अमृतमय असा सार आहे, आणि जो की भगवान विष्णूंच्या मुखकमलातून प्रगट झालेला आहे। तेव्हा या गीतारूपी गंगाजलाचे प्राशन करून पुन्हा या संसारामध्ये जन्म घेण्याची गरज पडणार नाही। भगवान श्रीकृष्णांनी 18 अध्याय भगवद्गीता सांगितलेली आहे, परंतु ती संस्कृत मध्ये असल्या कारणाने जर ती वाचतानाही आली तरी प्राकृत रूपामध्ये संगीतमय अशा प्रकारे सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। कथिली गीता कृष्णे पार्था, मुहाचा तू त्याग करी, सौख्याचा संसार करी। कथिली गीता कृष्णे पार्था, मुहाचा तू त्याग करी, सौख्याचा संसार करी। प्रथमाध्याय सैन्य पाहुनी अर्जुन मोहित झाला, म्हणून द्वितीयाध्याय त्याला सांख्य योग तो बदला, अमरावे तत्वाला देह विनाशी शोक कशासी, उठ घे तू छाप करी, सौख्याचा संसार करी। कर्मा वाचून राहसी कैसा, घे प्रकृति करोनी, या सब विहित निहित कर्मासी करि फल आशा तेजुनी, कथिति सर्या प्रकरणी। चौथाध्यायी सांखे पाही कर्म ब्रह्म रूप मनी धरी, सौख्याचा संसार करी। कर्मयोग संन्यासी लक्षण कथि सिद्धा छे, समदृष्टि ने ब्रह्मी रंगले साचे कृत कृत्या छे। पंचम अध्याया छे साधायास योग अभ्यास, षष्ठाध्यायी कथी हरी सौख्याचा संसार करी। ज्ञान विज्ञाना ज्ञानावासुनी माईक जगदोत्पत्ती, त्रिगुणातीत मम माया दुस्तर शरण सप्तमी भगवत्पत्ती।
कथी अठव्याने सतत चिंतने मृत्यु समय पावतो हरी सौख्यासा संसार करी भक्त अनंतशाही वर्णी विभूति किती तरी सौख्यासा संसार करी अकराव्यात विश्वरूपाते अर्जुन पाहता झाला अंतन भगता जगशासन करत्याला भक्ती सोपा प्रथम द्रूपा बारावाहा हृदय धरी सौख्याचा संसार करी तो क्षेत्रज्ञ क्षेत्र योग तो तेरा शरीर क्षेत्रे जाने त्याला तो क्षेत्रज्ञ से वदला मग प्रकृति पुरुषाला सौदाव्यात त्रिगुण वृत्तांत गुणातीत तो माझे परी सौख्याचा संसार करी वेदाचे जे परम गुह्यते कथिले पंधराव्यात क्षराक्षरा मुनी विभिन्न मजला पुरुषोत्तम म्हणतात केवळ सोळाव्यात सौभाग्य पार्थ दैवी संपत्ती श्रवण करी सौख्याचा संसार करी उपदेशी श्रद्धात्रय भाग्य सतरावे अध्यायी गुणा राजसतामस पाही हो सात्विक अनुयायी तो अठरावा ध्यानी धरावा टाकुनी सर्वही हरीवरी सौख्याचा संसार करी कथिली कृष्णे पार्था मोहासा तू त्याग करी सौख्याचा संसार करी सौख्याचा संसार करी सौख्या